फ्रेंड्स, कसे आहात सगळेजण? आय होप सगळे मस्त आणि स्वस्त असणार. तर आता वाजलेले आहे दुपारचं 12:30 झालेले आहे. बघू शकता हे 20 मिनिटं पुढे आहे घड्याळ. तर जेवण इथे तन्वी आणि विवांश आणि जेवण झालेलं आहे तयार. तर या सगळ्यांनी जेवायला बघा काय इथे बनवलेलं आहे. फिक्की डाळ फोडणी द्यायची आहे डाळीला आणि वांग्याची भाजी, वांग बटाटा भाजी कुकरमध्ये बनवते मी, थोडंसं चांगलं आणि लवकर होऊन जातं म्हणून. तर ही आहे वांग आणि बटाट्याची भाजी आणि इथे आहे थोडीशी दही. इथे दही बनवायला ठेवली आहे मी, तर बनवून झाल्यावर दाखवेल नक्की. आणि पापड आणि पोंगा वगैरे आपले तळलेले आहेत गावाकडचे. तर या सगळ्यांनी जेवायला दुपारचं लंचमध्ये साधं सिंपल. आणि इथे आहे भात, भात इथे भात आहे, भाजी आहे, थोडीशी दही आहे ठेवलेली. आणि 2-3 तासातच बघा दही कशी थोडीशी जाडी झालेली होती. मोस्टली दही बनवायचं असेल तर रात्रीच ठेवायचं, खूप चांगली होते. आणि आता हे झालेली आहे थोडीशी तयार आणि मग फ्रीजमध्ये ठेवलं की अजून जाडी होते दही. तर असं कधीतरी ट्राय करा, कारण की छान बनते. आता उन्हाळ्यात लवकर बनते दही, घरी बनवली तरी लगेच जमून जाते. तर इथे मी दुपारी बनवलेली होती मेथीची वडी. तर हे लग्नाच्या आधी आमची मम्मी खूप बनवायची, तर मला खूप आवडते. तर ह्यांना तर नाही आवडत. तर मी बनवली होती एक जुडी आणलेली मेथीची आणि मेथीची जुडी आणि चिकन फ्राय केलेलं हे अविवांशसाठी एक पराठा बनवलेलं होतं. तर बघा किती छान झाल्यात ना वड्या. तर कधीतरी नेक्स्ट टाईम मी वडीची रेसिपी पण टाकेल. मग असंच दिवस चालले. मग कारण की दादा 18 वर्षाचा नव्हता, त्याच्यामुळे त्याला कंपनीत वगैरे कामाला नाही घ्यायचे कोणी, कारण की 18 वर्षाचा नव्हता. त्याच्यामुळे मग तो आपले माल द्यायला वगैरे असतं ना बिगारीचे, ते काम करायचे. आणि मग असंच दिवस गेले थोडे बहुत. आणि मग माझा छोटा भाऊ आहे तो तिकडे शाळेत गेला, तो 4th होता तेव्हा, मुंबईला शिकत होता 4th. मी आता आमचं तेवढंच पैसे नाही यायचे एवढं खाऊन वगैरे शिक्षण वगैरे. माझे परत 3-4 वर्ष गॅप झाले मुंबईला आल्यानंतर, कारण की राहुल थोडासा हुशार होता माझ्यापेक्षा. त्याच्यामुळे आई म्हणाली की त्याला शिकूया, तुझं नंतर बघूया. मग माझं 3-4 वर्ष असं गॅप झालेलं आणि मग नंतर मी शाळेत गेली. थोडंसं चांगले दिवस झाले. माझी आई भाजी विकत होती मग विरारला, थोडंसं खूप तो मार्केट होता होलसेल, मग तिकडे थोडंसं चांगले दिवस झाले आमचे. तेव्हा मग मी शाळेत जायला लागली. आणि शाळेची आवड मला आधीपासूनच होती, पण शिकता नाही आलं मला. घराच्या समोर माझ्या पप्पांची बॉडी होती आणि मी आणि माझा मोठा भाऊ शाळेत जायला मम्मीसोबत रडत होतो, मम्मीसमोर की आम्हाला आंघोळ करून दे, आम्हाला शाळेत जायचं आहे. तेव्हा तेवढं काही कळायचं नाही, मी काही 5 वर्षाची होती तेव्हा, पहिलीला होती तेव्हा, काही कळतच नव्हतं की ते काय चाललं आहे. पोलीस आलेले, सगळे रिपोर्ट लिहत होते, सगळे लोक बसलेले आणि आम्ही रडत होतो मम्मीकडे आंघोळ करून द्या, आम्हाला शाळेत जायला लेट होतोय. आणि मग आईने करून नाही दिलं तर थंड पाणी आम्ही टाकून शाळेत गेलो. तर घरामागे शाळा होती आमच्या, तर तिकडे जात होतो, तर तिकडनं आमचे सर वगैरे येत होते पप्पांच्या मेहताला. मग त्याने आम्हाला हात पकडून परत आणलं, म्हणाले की शाळेला सुट्टी आहे, चला घरी माझ्यासोबत. मी पण तिकडेच चाललोय आणि आम्हाला परत आणलं त्याने. तर तेव्हा आमच्याकडे शेती नव्हती, कारण की असं आई म्हणते, आम्हाला तर माहिती नाही, पण आई आम्हाला सांगायची लहान होती तेव्हा की पप्पांनी सगळ्यांच्या विरुद्ध लग्न केलं म्हणून. म्हणजे आई त्यांच्या घरच्यांना आवडत नव्हती म्हणून, तर त्याने लग्न केलं. तेव्हा माझे आजोबा सरपंच होते गावाचे आणि खूप सारे म्हैशी गाय शेती खूप सारे होते म्हणते, पण आईचे सासू पण चांगले नव्हते असं म्हणतात. त्याच्यामुळे त्यांना काही शेतीचा हिस्सा नव्हता दिलेला, डोंगर साईडचा दिलेला, एकदम खूप जंगल, झाड जंगल खूप मोठे एकदम. म्हणजे तिकडे शेती पण आपण काही करू शकत नाही, तसं एकदम झाडी जंगल. म्हणजे कोणी लाकडासाठी तिकडे जायचे तोडायला लाकूड वगैरे, तसं शेती होती. ती आता विकलेली आहे. तर ते पप्पा ऑफ झाले, मग वायरमनचे होते आणि ते असं एकदम म्हणजे सुसाईडसारखं नव्हतं, तर असं त्यांचं झालं मृत्यू. त्याच्यामुळे त्यांना
एक दोन लाख भेटलेलं आणि आमच्याकडे तेव्हा शेती नव्हती तर पप्पांना आम्ही बाजूच आमच्या शेतीला एकदम बाजूलाच चिपकूनच एकदम आहे पप्पांना तिथे मग माझे मोठे मोठे पप्पांचं होतं ते हिस्सा तर तिकडे मग झालं आमच्या पप्पांना आणि पप्पांचे जे पैसे भेटलेले त्या पैशात मग आईने शेती घेतली आणि ती शेती तिकडनंच घेतली जिथे पप्पाला जायला आहे ना तिथून तर रोडपर्यंत सगळं आमचंच आहे कधी गावाला गेली तर मी नक्कीच दाखवेन तुम्हाला आमचं शेत पण आता आमचं नाही आहे लग्न झालंय ते पण आमच्या आईचं आहे तर दाखवेन मी तुम्हाला तिकडे पप्पांचं आणि किती लकी आहे ती आमच्याकडे शेती नव्हती आणि पप्पांना तिथे जिथे जायला तिथून पासून तर पूर्ण रोडपर्यंत 6 एकर जमीन आता आमच्या आईचं वगैरे आहे दोघं भावांचं नावावरती तर हे आणलेले होते मोठ्या ताईने कैऱ्या गावाकडनं आणि मी कैऱ्याचं काय केलंय बघा पुढे तर गावाकडे बनवतात ना हळद आणि मीठ टाकून तसं काहीतरी लोणचं केलंय खूप छान लागते असं सिम्पल साधं सिम्पल असं तर बघा कसं बनवलंय गावाकडे असे खूप लोक बनवून ठेवतात तर असे हळद मीठ टाकून पण आपण 15 दिवस किंवा महिनाभर असं चालू शकतो फ्रीजमध्ये ठेवून तर बघा खूप छान लागते मस्तपैकी असं साधं सिम्पलसं लोणचं फक्त हळद आणि मीठ टाकून ठेवायचं तर बघा कशा कवळ्या एकदम कैऱ्या होत्या आणि इथे विवांशीला भरवत आहे तन्वी डाळ भात बघा कसं भाऊ बहिणीचं प्रेम लहानपणी कसं भरवतीये तन्वी मी काम करत होते किचनमध्ये तर मम्मा म्हणते मी भरवते बाबूला तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अजून माझ्याबद्दल काही जाणून घ्यायचं असेल तर काही प्रश्न असेल तुमचे तर तेही सांगा म्हणजे मी नेक्स्ट टाइम त्याच्यावरती ब्लॉग बनवेल चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सगळ्यांनी आपापली बाय